परंतु त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे, शेवटी पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणारच. आम्ही कुठं म्हणतो वापरा? मी म्हणलो नाही नाही, माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा, जाणता काय बोलतो राव. मी म्हणलं का अहो त्या कुणी कुणावर ज्यांनी तो प्रयोग शब्द प्रयोग वापरला त्यांना विचारा ना. अहो तुमच्यापासून सगळे मला टार्गेट करतायत. त्या दिवशी तुमच्या पण त्या ट्विटरवर आमचंच चाललेलं होतं कौतुक, काय आता विचारता. एक मिनिट, मी पुन्हा सांगतो, मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान हे राज्यपालांनी केलंय, मंत्र्यांनी केलंय, त्यांच्या आमदारांनी केलंय, इतर लोकांनी, त्यांच्या प्रवक्ता आठवत आहे का कोणते प्रवक्ता, त्यांनी केलेलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे. परंतु त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे, शेवटी पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणारच. काय नाही नाही, अहो मी काय स्वराज्य रक्षक म्हणा, ह्याच्यात रेकॉर्डून काढायचं काय कारण आहे? मला त्यामध्ये एवढंच सांगायचंय की मी कुठंही काहीही चुकीचं बोललेलो नाही. मी माझं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. उलट जे आंदोलन करतायत त्यांनी थोडंसं अंतर्मनाला विचारावं. त्यांनी त्यांच्या विचारपूर्वक निर्णय घ्यावा. त्यांना जे योग्य वाटतं ते की बाबा आपल्या पक्षातले आधीचे काही मान्यवरांनी जे काही महापुरुषांच्या बद्दल वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य निषेध करण्यासारखी आहेत का? त्याच्याबद्दल माफी मागायला सांगावी का? त्याच्याबद्दल कुणाला राजीनामे द्यायला सांगावेत का? ह्याबद्दल त्यांनी त्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये सांगावं ना. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी त्याच्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे. माझ्या तर माहितीप्रमाणे स्मारकाच्या करता मी बोलतोय आणि पुरस्काराला पण मी आता परवा नाही का बाल शौर्य दिन तो त्याही बद्दल मी सभागृहात सांगितलं. वास्तविक त्यांना सांगता आलं असतं की सूचना चांगली आहे, आपण त्या सूचनेचं स्वागत करू. परंतु ह्याला अघोषित त्यांची स्थगिती आहे का तेही काही कळत नाही. वास्तविक वडू हे आळंदीपासून जवळ आहे, ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे तिथं देहू असेल, आळंदी असेल, तिथं वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असतो, संत माऊली, संत तुकोबा महाराज, आणि त्याच्याच जवळ आपलं वडू आणि ते हे स्मारक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ आहेत. तो स्तंभ आपला विजय स्तंभ तोही तिथं जवळच आहे. तिथंही लाखो लोक येतात, तिथंही अभिवादन करतात. 1 तारखेला जानेवारी कोरेगावला, कोरेगाव भीमा. राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये, कारण कुठलाही प्रश्न सोडवताना व्हील पॉवर ज्याला म्हणतो पॉलिटिकल व्हील पॉवर, तुम्ही म्हणजे कुणी तुम्ही आम्ही काम करत असताना आपली इच्छाशक्ती कमी पडली की ह्या गोष्टी होत नाही. आम्ही कुठं म्हणतो वापरा? मी म्हणलो नाही नाही, माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा, जाणता काय बोलतो राव. मी म्हणलं का अहो त्या कुणी कुणावर ज्यांनी तो प्रयोग शब्द प्रयोग वापरला त्याला विचारा ना, आम्हाला कशाला विचारताय. अहो तुमच्यापासून सगळे मला टार्गेट करतायत. त्या दिवशी तुमच्या पण
त्या ट्विटरवर आमचंच चाललेलं होतं कौतुक, काय आता विचारता.